ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आंदोलकांची कुचेष्टा करणाऱ्या बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना घरात बसवणार संजय परीट। आम्ही आंदोलन करताना कुचेष्टा करणारे आता गावचा विकास करणार म्हणून मते मागत आहेत, त्या नेत्यांना आता घरात बसवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार माने गटाचे संजय परीट यांनी आज अब्दुल्लाट मध्ये दिला। आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार सौभाग्यवती कस्तुरी वसंत कुरुंदवाडे यांचे चिन्ह एका बसी आज या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने वार्ड क्रमांक 5 मध्ये ओमप्रकाश पाटील तसेच मंदाकिनी कोळी व सौ माया कोळी माया कुरणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी प्रभाग 5 मध्ये फिरत असताना लोकांच्या असताना नागरी समस्या काही प्रेरणा असं वाटतं मी रस्त्याचं काम आणि गटारे जर काम केलं तर गावचा विकास होणार, पण या ठिकाणी नागरी समस्येकडं पूर्णपणे या 5 वर्षामध्ये या लोकांनी पाठ फिरवलाय। कचऱ्याचा प्रश्न असेल, मोकड घोड्याचा प्रश्न असेल किंवा त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टीकडं नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी आम्ही आंदोलन केलं, पण ज्या ठिकाणी केवळ कुचेच्या माध्यमातून या ठिकाणी ठर उडवण्याचं काम काही नेते मंडळ या ठिकाणी करत आहेत, या लोकांना जमिनीवर आणण्याचं काम या ठिकाणी या पंचवार्षिक योजनेमध्ये या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी नक्की आम्ही करणार। आमचा एक संकल्प आहे 18-0 अशी परिस्थिती जवळजवळ 100% सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून येण्यासाठी आमची महाविकास आघाडी नक्की प्रयत्न करणार, एवढंच या ठिकाणी सांगतो।